संजय पाटील 1 लाखावर कसे आले? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। सांगली लोकसभेची निवडणूक यावेळी राज्यभर गाजली। सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले। प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली। भाजपाचे खासदार संजय पाटील यांना ही निवडणूक जड गेल्याचं दिसतंय। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 5 लाख मताधिक्याची भाषा करणारे संजय पाटील 1 लाखावर कसे आले हा खरा प्रश्न आहे। लोकसभेची निवडणूक घोषित झाली, भाजपला कोण टक्कर देणार? महाविकास आघाडीकडून विशाल पाटील लढणार, ते कितपत भाजपला टक्कर देणार असं सुरुवातीला वातावरण होतं। भाजपाकडूनही संजय पाटलांना उमेदवारी मिळणार याची खात्री नव्हती। पक्षातूनच त्यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध होता। अखेर संजय पाटलांना उमेदवारी मिळाली। प्रारंभी संजय पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते हवेत होते। महाविकास आघाडीचं महाभारत सुरू होतं, जागेचा वाद होता, शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती। काँग्रेसची जागा आणि विशाल पाटलांची उमेदवारी डावलून शिवसेना घोड्यावर बसली होती। शिवसेनेचा घोडा सजवण्यामागं खूप राजकारण दडलं होतं। अखेर शिवसेनेनं परस्परच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली। महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर संजय पाटील त्यांचे कार्यकर्ते भलतेच हवेत होते। त्यांनी मताधिक्याच्या हनुमान उड्या मारायला सुरुवात केली होती। कोण 4 लाख म्हणत होता, कोण 5 लाख म्हणत होता। जसं कार्यकर्ते हवेत होते तसंच त्यांचा नेता असलेले संजय पाटीलही हवेत होते। त्यांनी विशाल पाटलांनाही आव्हान दिलं, त्यांनाही लढावं मैदानातून पळ काढू नये असं खुलं आव्हान दिलं। महाविकास आघाडीनं उमेदवारी डावलल्यानंतर विशाल पाटील लढणार नाहीत असं या लोकांनी गृहीत धरलं होतं। त्याच भ्रमात संजय पाटलांनी विशाल पाटलांना डिवचलं। विशाल पाटलांनीही मैदानात यावं, मी दोघांना पाडणार, 3.5 ते 4 लाखानं निवडून येणार असं उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी त्यांनी घोषित केलं। त्यानंतर हळूहळू राजकारण कूस बदलत होतं। विशाल पाटलांची उमेदवारी दडपली जाते, त्यांच्या आणि दादा घराण्याच्या विरोधात कुटील राजकारण खेळलं जातंय हे लोकांच्या लक्षात येत होतं। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी उमेदवारीसाठी खूप ताकद लावली पण त्यांना डावललं। विश्वजित कदमांनी लोकांच्या मनातली खदखद पेटवून दिली। विशाल पाटलांनी उमेदवारीचा अर्ज भरला, लोकांनी अर्ज भरायला तुफान गर्दी केली। विशाल पाटील अर्ज काढून घेतील, ते कुठले लढणार अशा आविर्भावात संजय पाटील आणि त्यांची टीम होती। आपण निवडून येणार आहोत त्यामुळं आपल्याला कोणाला लोणी लावायची गरज नाही असा आविर्भाव होता। तो जातोय ना, जाऊ दे, हा जातोय ना, जाऊ दे, त्याची काय औकात, याची काय लायकी अशात काम चालू होतं। पण बघता बघता निवडणूक उभी राहिली। लोकांच्यात विशाल पाटलांच्या बाबतीत कमालीची सहानुभूती निर्माण झाली होती, प्रचारात कमालीची रंगत येत होती। संजय पाटील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा लावत होते। अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आदींच्या सभा लावल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सभा लावण्यात आली होती पण ऐनवेळी ती रद्द झाली। इकडे विशाल पाटील एकटेच लढत होते। त्यांच्या विमानाचे पायलट असलेले विश्वजित कदम यांची महाविकास आघाडीमुळं अडचण होत होती। त्यांना चंद्रहार पाटलांचा प्रचार करावा लागत होता।
उघडपणे विशाल पाटलांच्या सोबतही जाता येत नव्हतं. विशाल पाटील एकाकी लढत होते. संजय राऊत यायचे, विशाल पाटलांवरच टीका करायचे. चंद्रहार पाटीलही संजय पाटलांच्यावर टीका न करता तेही विशाल पाटलांच्यावरच घसरायचे. विशाल पाटील एकटे लढत होते, एकटेच ताकदीनं किल्ला लढवत होते. त्यांच्या स्टार प्रचारकांचे खरे काम संजय राऊतांनीच केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या विशाल पाटलांना हलक्यात घेतलं होतं ते विशाल पाटील जड गेले. पाकिटानं बघता बघता हवा केली. तसे संजय पाटील आणि त्यांची टीम अस्वस्थ झाली. गतवेळी संजय पाटलांना मदत करणारे सगळेच संजय पाटलांनी दुखावले होते, त्यांच्यावर कुरघोड्या केल्या होत्या. अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, सुरेश खाडे आदी मंडळी नाराज होती. संजय पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं हे सगळे अस्वस्थच होते. या सर्वांनी निवडणुकीत उट्टे काढायचा प्लॅन केलेला दिसत होता. अजित घोरपडे आणि विलास जगताप उघडपणे विशाल पाटलांच्या पाठीशी आले तर बाकीच्यांनी संजय पाटलांचा सुमडीत कार्यक्रम केल्याचं जाणवत होतं. प्रारंभी सहज आणि सोपी वाटणारी निवडणूक संजय पाटलांना भारी जड जाताना दिसत होती. अखेर प्रचार संपला, मतदान पार पडलं. प्रारंभी 4 लाखानं येणार अशी गर्जना करणारे संजय पाटील ज्या दिवशी मतदान पार पडलं त्या दिवशी 2-2.5 लाखावर आले. आणि परवा त्यांनी पत्रकार परिषद घेत डरकाळी फोडली. मला संपवणारा पैदा व्हायचा आहे असं म्हणत विरोधकांना आव्हान दिलं. पण यावेळी त्यांनी आपण कमीत कमी 1 लाखानं निवडून येऊ असं म्हटलं. सुरुवातीला 4 लाखाच्या मताधिक्याची भाषा करणारे संजय पाटील 2.5 लाख, 2 लाख करत 1 लाखावर आले. त्यांच्याच तोंडून मताधिक्याची आकडेवारी घसरली आहे. 4 लाखाची 2.5 लाखाची भाषा करणारे संजय पाटील 1 लाखावर का आले आहेत? संजय पाटील यांचा आत्मविश्वास खचलाय की काय? परवा त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फैरी झाडल्या. पण त्यावेळी ते अस्वस्थ होते. आपण प्रारंभी समजत होतो तशी सोपी निवडणूक झालेली नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातल्या विश्वजित कदमांच्यावरही तोंड सोडलं. ते विरोधी आघाडीतच होते, ते संजय पाटलांना का मदत करतील? पण परवाची त्यांची पत्रकार परिषद पाहिल्यावर संजय पाटील यांचा आत्मविश्वास खचल्याचं जाणवलं. विजयाची गॅरंटी त्यांना वाटेना की काय असा प्रश्न पडतोय. अवघ्या देशाला मोदी की गॅरंटी म्हणत गॅरंटी देऊ पाहणारे नरेंद्र मोदीही प्रचाराला आले नाहीत. त्यांनीही संजय पाटलांना गॅरंटी दिली नाही की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतो आहे. आपणच निवडून येणार असा दावा परवा संजय पाटील यांनी केलाय. पण त्यांनी ज्या मताधिक्याचा दावा केला होता तो हळूहळू का घटतोय हा खरा प्रश्न आहे.